पुण्यातील चांदणी चौकातला उड्डाणपूल कधी पाडणार? सततच्या पावसामुळे आणि इतर कारणांमुळे चांदणी चौकातला पूल पाडण्यास उशीर होतोय. दरवेळेस तारीख पुढे ढकलली जाते. या संदर्भात पुणेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी. आपण बघूया. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी पुण्यातील चांदणी चौकातील जो पूल आहे तो पाडण्याचं काम अजून देखील सुरू आहे. खरं तर 18 सप्टेंबरला हा पूल पाडणं अपेक्षित होतं, मात्र पावसाचं कारण देत हे काम पूल पाडण्याचं आता पुढे ढकलण्यात आलेलं आहे. जर आपण बघितलं तर पुण्यातील चांदणी चौकामध्ये यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. जर आपण समोर बघत असाल तर मुंबई बँगलोर नॅशनल हायवे आहे, परंतु इथं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 3 ते 3.5 किलोमीटर या ठिकाणी जाम झालेला आहे. स्लो मुव्हिंग ट्रॅफिक सध्या या ठिकाणी पाहायला मिळते, कारण जो पुलाखालचा रस्ता आहे तो खूप अरुंद आहे आणि तिथून एका वेळी फक्त 1 ते 2 गाड्याच क्रॉस करू शकतात अशी परिस्थिती आहे. आणि जर आपण बघितलं तर अजून देखील हे इथं चांदणी चौकामध्ये काम सुरू आहे, परंतु तारीखवर तारीख दिली जाते. काम अजून देखील लांबेल, किती लांबेल हे ह्याचा अंदाज अजून देखील अधिकाऱ्यांकडून दिला जात नाहीये. परंतु जर आता आपण बघितलं तर अशा पद्धतीने वाहतूक कोंडी या चांदणी चौकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज खरं तर सोमवार आहे, अनेक लोक आज आपल्या ऑफिसला निघालेले आहेत आणि सकाळी जवळपास 2-2.5 तास त्यांना या ट्रॅफिक मध्ये अडकून पडावं लागते. या रस्त्यावरून खरं तर मुंबई हिंजवडी या आयटी पार्क मध्ये जाण्यासाठी आज हाच रस्ता आहे, मोठा रस्ता हाच आहे. परंतु इथं जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे आणि त्यामुळं अजून देखील ज्यांना ऑफिसला पोहोचायचं होतं ते अजून देखील पोहोचू शकलेले नाहीयेत. या वाहतुकीमध्ये त्या अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळे आता पुणेकरांकडून प्रश्न होतोय की हा या पुलाचं काम कधी पूर्ण होणार, का अशाच पद्धतीने तारीखवर तारीख पुढे दिली जाणार आहे. परंतु आता जर आपण बघितलं तर या चांदणी चौकामध्ये युद्ध पातळीवर सध्या काम सुरू आहे, मात्र पावसाचं कारण देत आता हा काम थोडं पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि त्यामुळं हे काम आता कधी पूर्ण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. कॅमेरामॅन राजेश बिडकर सह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे चांदणी चौक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.